निर्णय पक्का आहे ना हे म्हणजे काही बदल तर नाही होणार ना म्हणजे आत्ताच नेमकं सांगा काय तुमचं तर नाही तर मग अजून मग आता हो हो नाही 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 म्हणजे मग तसं आम्ही तिकडे मोठ्या पाटला सांगून देतो बा असं असं आहे यायचं झाला ना पक्का झाला नाही याच्यात मी कसं आहे ते आता पोलीस नाही दसून राहिले शेवटी आम्हाला तसा लग्न आता जवळसाठी एवढं करायचं लागणार आता एकटीस पोरग्या गे कायसाठी आपल्या जोड तर आता पंधरा लाख रुपये आपला तिचा बन आलेला आहे त्याच्यात मी त्याला सगळं सामान हे घेऊन देतो आसपासचे चार खेळे हो याच्या दुकानातून मी या पद्धतीचं दुकान द्यायला टाकून देतो एक खेपचं म्हणजे मग कसं त्याला एक प्रकारची उठाई भेटून जाईल हो शेतीवाडी काय पिकं आहे सध्या काय जास्त काम आहे आता आणि एक तर त्याची चौकात जागा आहे हा बांधलेलं समजा पहिलं ते कृषी केंद्र त्याचं बंद पडलेलं ती आहे मग काय तिथं आता रॅका फेका आणल्या किराणा सुरू नाही तसं काही नाही बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याजवळ कोणतेच कमी नाही फक्त आता पैसे जसं वाटलं बघ पंधरा लाख रुपये मग तुम्ही देत जा मग काय ठीक आहे मग घाला ना तुमचा निर्णय बरोबर ठीक आहे हो बिलकुल बिलकुल मी देऊन पैसे काहीच विषय नाही चला मग शांतरा भाऊ आता निघाल पुरून आपल्याला आपल्या काही आता विषय राहिला नाही आता इथं कसं आपलं आजचं काम काही झालं नाही जसं पाहिजे तसं पोहे खाऊन जाऊ ना झाले का गुरुजी पाल हो निघू द्या मला वाटते भाऊ ते आवाजीरा आलोस मी आला बा इकडे जाऊ बा म्हणलं आम्ही काही तुम्हाला अजून तुमचे कानं भरायचं तर जा तुम्ही जा बलावून राहिलेत ते काय का पण कसं मनासारखं काम नाही झालं शांताराम भाऊ काय सांगा आता मोठे जाऊ द्या ना टाकू द्या ना टाकते तर टाकू द्या हु द्या एक सोय मुळी पैसे द्यायला तयार ना सासरेबा मग काय आपल्याला घेंदी नाही हुद्या ना मग एक केप्ची सोय मुळी समस्या द्यायला काय असते किराणा तर जाऊ द्या मग आता मोठ्या पटला कोणती झळ लागून राहिल्याच्या जाऊ द्या जवळचं सासऱ्याचं भाऊ आता काय होते नाही का कर म्हणा पंधरा लाख वसूल कशी करतो राहू द्या राहते जवळ मी नका घेऊन प्लेट आहे राहू द्या राहू दे मी सांगतो पुढे आलोच मी द्या ना म्हणा बाबा काय अजून भांडे घासच ना या या पाटील या तुम्ही इकडे या आणते गुरुजी अरे काटी कशी काय म्हणजे इकडे कशी मला वाटलं तर तुझी गाडी असते ट्रीपवर मला काय मी असले दसले आल ते म्हणलं शांतारा भाऊन देतच दिले रवाना करून झालं म्हणलं जमला आपलं सासरे दिला हात आपल्याला आता कसं काय म्हणजे म्हणजे काही समज नाही वा तुम्ही सांगा तसं झालं ना ते दोघ जण आले म्हणजे बा एक तर कुकुट पालन करा नाही तर बकरी पालन करा नाही तर हार्डवेअर टाका काही करा दूध डेअरी मला अजिबात नाही चालत आपल्याला किराणा दुकान टाकायचं टाकायचं असून तयार बाबाला तर सांगा नाही तर मला विषय नाही मग मग काय म्हणे मग आता मी आता जसं टेम्पो टाकल्यावर मग सासर <laughs> बाबा मी दे मी देतो म्हणजे पंधरा लाख आता बॉन्ड मोडला तिचा हो मग कसं आहे मग पंधरा लाख आहे म्हणे आपण किराणा वगैरे आणू म्हणणे अमरावती नव्हत्या सगळं बाकायला बिलकुल परवा दिवसपासून आपलं सुरू करून दे म्हणे किराणा त्याला सांगून दिलं मग शांतारा भाव ते सांगून द्या म्हटलं बाबाला तिकडे घरी जाऊ अरे बाबा म्हणजे गुरुजी दिवलं का मग काय काय राहिलं आता मग विशेष नाही आता देता सुट्टी हे बा मी काय म्हणतो आता तुम्ही फिल्डिंग लावणं सुरू करून द्या हो काशाला फोन करा भमन्याला फोन करा बमन्या तुमच्या घरीच आहे त्याला म्हणा ते आपलं चौकातलं तुमचं दुकान आहे ते साफसूप करा म्हणा फटाफट आणि त्याला कलर गिलरले डब्बे भलाई मी मी घेऊन जातो मागे पैसे देऊन द्या तुम्ही हो ना तेच म्हणणार ते दुकानाचंच म्हणजे आता कसं टापटी पण लाव लागणार बरोबर आहे तशी खोली पण आता किती दिवस झाली ती उघड नाही काही नाही कुठं आहे तेच म्हणलं त्याला काशाला फोन करा त्याला म्हणा तू तिकडे जा नाही वावरांनी घेऊन नको तू चक्र मारणं ते कुठार काढ साफसूप कर झाडजूड कर मी कलर घेऊन जा संध्याकाळ जाऊ द्या कलर मारता येते आणि तुम्ही इकडे मालाला जाऊ द्या बरं बरं ठीक आहे ना हो करतो मी ते मलाच मी पाहतो अमरावती नानाचं मी ना आता सासरेबाज जातो तुम्ही इकडचं पण घेता मग काही विषय नाही ना मी काय म्हणतो जरा बफे किपे जेवण द्या लागणार कसं उद्घाटन करायला लागणार ना कमीत कमी चार समोसा होणार ती मी कसं काय करावं ते का जेवण द्या गं मग नाही मग 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 काहीच नाही काटर्सवाल्याला भेटा हो इतक्या थाले आवा जाय तिकडे नऊ वाजता उद्घाटन करून देऊ परवा दिवशी हो उद्या माले ते म्हणतात रातचा उद्या पोहोचून जाते नऊ दहा वाजेपर्यंत वाजण समजा हो येऊन जाते उद्या झालं तर मग मी पाहतो त्या कॅटरसवाल्याचं त्याच्यात तुम्ही पैसे देऊन जा फक्त हो कॅटरसवाला सांगून देऊ इतके इतक्या थाले आणबा जाय तिकड्या कुठं बसता माझून करते ते भाजी करा पाणी पाऊस चालत काय करा दुसरी गोष्ट मारतेले डुबऱ्याला फोन कर जा त्याला म्हणा मंडप गिंडप आणि ते वार्ताराला फोन करजा त्याला म्हणा ते बातमी देऊन दे म्हणा आपल्या याची ह्या दुकानची तसं करा नाही हो म्हणजे माहिती होईल ना हो बरं बरं वार्ताहरला सांगून देतो आपला आहे समजा कायद्या असते देऊन देते दुकान कसं धामधूम वाढली पाहिजे ना मग माहिती झाल्याशिवाय कसं काय पण प्रचार महत्वाचा आहे पण म्हटलं उद्घाटक कोणाला कसं तुम्ही असं करा सरपंचालाच करून टाका म्हणजे कसं त्याचीच त्याच्या हातानं मोकळं काम नाही तर मी आम्हाला होतं बाबाच्या हातानं करा नाही मग माझ्या सास पाहिजे ना सरपंच चिडली पाहिजे ना सरपंचाच्या हस्ते उद्घाटन घ्यायचं असं आहे की मग म्हणजे खुचीनपुट्ट असते त्यालाच कॅप्टन करायला लागते तर जमते चालते हा तुम्ही काळजी करू नका त्याच्या हस्ते उद्घाटनाचं मी आमंत्रण देऊन देतो बरं ठीक आहे मग मी का नाही रात्री काही घरी येत नाही बाबाला तेवढं सांगून द्या आणि बाकीची व्यवस्था करून घ्या मग दुकानच्या बाकी तुम्हाला सांगितलेला काम करा आता चला जा काम काही लागा लवकर लवकर आणि ते बॅनर टाका एक दोन येते लावा नाही लागणार का काय नाव तर आपलं शंभूचं शंभू किराणा शॉप आहे ते बाकीचं बाकीच काय म्हणतो स्टार्टिंगला जरा असं कसं हात मोकाय सोडा लागते बरं नाही तर कसं तुम्हाला सांग टाईट दुकान चालणार नाही माल घरी पडत सरपंच डापकस बसायचा आपल्याला सस्ता मालिका जरा असा उद्या द्यायच्या कमी जास्त सोयाबीनपर्यंत कोणी देते पैसे काही बुडवत नसते कोणीच मला पाहून आता जे आपल्या समजा हिशोबाचे पाहिजे त्याला दुसरी गोष्ट घरपोच माल पोचला गेला पाहिजे व्हॉट्सअपवर यादी पाठवली की माल घरी द्यायची आहे सगळी व्यवस्था ठेवा तुम्ही आणि एखादा गडी लागेल तुम्हाला समजा घडीत आहे वाट्या काशा ना ते काशीनं वावरच काम पाहिजे इकडे दुकानामध्ये एखादा दुसरा माणूस ठेवा लागते मी आता कोण ठेवते म्हणा मला बनरा हे बा तुम्ही काय करा बबन रावले ठेवा चेतनले माझ्या गाडीवर मी घेतो म्हणजे कसं तुम्हाला कसं म्हणजे धोरणबाज माणूस पाहिजे ना बबन रावले कसं हुशार माणूस आहे पुड्या बांधता येत आहे ते किराणा ते सगळं समजा दिले हा चालते मग बरं मग लागू मग मी कमी हो तुम्ही लागा मग गावाकडला पाहून घेता तुम्ही मी इकडे पाहून घेतो मला आता उद्या संध्याकाळी ट्रक घेऊन हजर आम्ही केला प्रयत्न पण ते काही ऐकायला तयार नव्हते पैशाची काही आवश्यकता नाही म्हणे आपल्याला त्याची सासरेबा देऊन राहिले द्यायले पंधरा लाख रुपये आता ते देणार आहे किराणा माल आणण्यासाठी अन बहुतेक उद्या माल येणार आहे आणि परवा दिवशी किराणा दुकान सुरू होणार आहे असं ते म्हणत जाऊ दे मग आता काय शेवटी आपण ऐकलेच नाही ते मग इला नंतर आपल्याला काही बोलताना सासरेबाद सपोर्ट नाही सपोर्ट काय हरकत नाही पो ना काय आता येऊन राहिला ग मग मनोज उद्या का का हो ते काय आता बघते काशाला फोन केला वाटते ना ते चौकाचं दुकान साबगीप करून ठेवा असं तसं हे ते सगळं ऑलरेडी रेडीमेड जाणार ते असं म्हणत काय परवा दिवशी उद्घाटन आहे नाही ते अजून ते आपलं काय बफे बी ठेवणार आहे म्हणजे मंडप गिंडप हे आपल्या घरातच टाका जाऊन थोडाफार उद्घाटन करून देऊ पेपरले बातमी दिली म्हणते हो पेपरली बातमी बसून चांगलं म्हणजे होलसेल दुकान टाकून राहिले का

मना आता एका गावातून दोन चार दुकानं असते असं म्हणा काय इलाज नाही म्हणा पूर्ण काही ऐकलं नाही म्हणाले काही बोलाव नाही वाट राहिलं तर काय म्हणा काय नाही देईल तुम्ही काय तुमच्या मनाला का खाऊ नका तुम हो विषय नाही जे झालं ते जे होते ते चांगल्यासाठी होते जाऊ द्या पो आता काय काय होते दुकानाच समजते ते जाऊ द्या मग आता काय करतो येऊ राहिलं ना बा घरी ते बरंच आहे जाऊ द्या आपलं पूर्ग आपल्या घरी येऊन राहिलं बरं वाटू राहिलं जाऊ द्या

था था हो था था हो तो आता जर लाईन पाठवून कॅन्सल केलं तर पण आता ते काय होते काय माहिती आता पण आता झुटकेसारखे आता पैसे नसून जर आता हात टाकायला पाहिजे आपल्याकडे पैसे होते तो पण आता काय होते काय माहिती पाहून आपण काय विचार करू आपण बाबा काही करू नका म्हटलं हो का मरता पैसा पैसा करू करू बस झालं चक्की आहे आता वार्ताराचे पैसे भेटवाल तुम्हाला ते लाडकी बहीण लाडका भाऊ हे ते सगळे पैसे येऊन राहिले आपल्या घरात काही गरज नाही आपल्याला आता फोन आहे बाकी हा हॅलो हा बोला कोण बोलतो भाऊ मीच बोलतो मनोज पाटील बोलतो म्हटलं हो मी तर सासरे बाजा करी तर तुम्हाला याच्यासाठी फोन लावला आपली बातमी आली पाहिजे म्हटलं उद्याच्या पेपरला आली पाहिजे समजा तर आपल्या किराणा दुकानचं उद्घाटन करायचं आहे गावातलेच लोक समजा तर त्या हिशोबाने समजा त्याने बातमी देऊन द्या व चिल्लर विक्रेते असं तसं वाजी भावात मिळेल बाकी तुम्हाला काही सांगत कामच नाही मग गुगल पे न घरपोच किराणा मिळेल असं सगळं टाका त्याच्यात टाकू राहिले का मग झालं असे निर्णय नाही म्हणजे वाटते पण ते मॅनेज झालं सगळं उद्या संध्याकाळी आपला माल येईन परवा दिवशी आपलं सगळं उद्घाटन आहे परवा दिवस टाकून द्या तारीख त्याच्यावर उद्याच्या पेपरला बातमी टाकून द्या परवा दिवशी बा कार्यक्रमाचं उद्घाटन आहे किराणा शॉप शंभू किराणा शॉप हो का उद्या माल का बाप हो का बाबा सगळं एका दिवशी पैसा असणार काहीच नाही ना हो एका दिवशी कड्या तिकडे सगळं कसं आजकाल रेडिज मटेरियल आहे ना हो मग काय आता किराण दुकानदाराला फोन केला बिलकुल असा माल काळा ती सगळं काही सांगायचं कामच नाही उद्या आपला श्रीकृष्ण करता मोठा ट्रक असेल त्यामुळे कसं परवा दिवशी आपल्याला उद्घाटन करायचं आहे तशी तशी बातमी द्या तुम्ही आता बाकी काय आम्हाला काही सध्या टाईम नाही नंतर बोलतो मी बरोबर हो ना ठीक आहे परवा दिवसच समजा आहे उद्घाटन उद्याच्या पेपरला आला पाहिजे बरोबर चालते ना करतो मी बातमी द्या पैसे पाठवून द्या फोन पे ना बरोबर हो मोठी बातमी द्या दोन हजार टाकून दे तुम्ही चांगली बातमी देऊन द्या मग हा ठीक आहे ठेवतो मग सांगा ना काय होतं काय मध्ये लावले पाठेल आता ते पडला निरोप होता तर त्याचं म्हणणं आहे की बाबा उद्या संध्याकाळी समजा रात्रीचा आपल्या वाड्यातनी चांगला असा पद्धतशीर मंडप टाकून द्या कारण की परवाच दिवशी उद्घाटन आहे त्याच्या दुकानचं तर म्हणून त्या हिशोबाने मग कशी पूर्ण व्यवस्था करा म्हणे मंडप पाहिजे का असं उद्घाटन आहे दुकानचं असं म्हणजे ते मॅटर झालं झाला वाटल्यावर मोठी पाटलाचं काय टाकून राहिले दुकान मग दुपारी दुपारी समजलं म्हणते ते मग शांतारा भाऊ देऊ गेल ना ते झालं म्हणते क्लिअर आता बिलकुल पंधरा वीस लाख रुपये सासरेबाजी राहिले येईल दुकान टाकाले चक, अमरावती उद्या माल येऊन राहिला आज दिवसभर तेच केलं ना चौकातलं दुकान पुर छगात चक साफसूफ करून मोकळ गेलं उद्या रॅका गिका सगळं बिलकुल ऑलरेडी येऊन राहिलं ते बोला ग मग काय पाहा लागते बाबा सासरेबाजी राहिल्यावर हो का असं असं मग सासरा रुपयाला नाही असं हो का मग ते काय बाप्पा मावलं साहेब मग आता नाही भावारी रे ती पद्धती लागा म्हणायला अरे सरपंच या दुकानाची भाव ना त्याच्यापेक्षा दोन माल हो, चार रुपयांना काही बी सस्त हो कोणता आहे माल माझं तू मग सांगेन ते आपलं म्हणे वाजवी तर घ्या जाणे लगे लोकांना खायचं नाही असं म्हणे ना लाईने पाटील आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरपोच सेवा हो जर व्हॉट्सअपवर यादी पाठवली तुम्हाला माल घरी मिळून जाईल हो एवढी व्यवस्था आहे त्याची आता चार खेड्यातले लोक म्हणजे पान तुम्ही धामधूम होणार आहे आता म्हणजे कसं काय उद्या गिदारी उद्या नाही का हे पाहू आता उदाऱ्याचं बी त्याचं म्हणून नाही की बा चांगले लोक असेल तर काही हरकत नाही पण असे कोणाला थोडी देणार आहे का डुबणार आहेत का ते उद्या भेटते काही विषय नाही सोयाबीनपर्यंत बिंदाच नो टेन्शन उदर जमते आपल्या लग्न घेण्याला जर लागला किराणा आता जवळपास सांगायचं मला पैसे घेऊन टेन्शन घ्यायचं नाही हो का बरोबर ना हरकत नाही तुम्ही तुम्ही तिकडे दुकानावर आपला नाही नंबर तिकडे बबन आहे दुकानावर बबन राहा ठेवून राहिले ते आपला शेती जे आहे ते गाडीवर जाणार आहे आपल्या शिवलाल भाऊच्या मी आपलं शेतीवाडी दिवाण सारखं काम आपल्याला शेतीवाडीवर आता काय सध्या पिकअप असलेले काय कामच कोणते आता फवारे झाले सरी झाले जे काही काम असले ते सांगत राहायचं बस बघ काय म्हणजे पुरी शेती वेळी तुम्हाला समजा लागते पुर लोडच आहे मग तुमच्या मग आता ट्रॅक्टर गिक्टर चालवणं नाही ते सगळं समजा हँडल है। करायच लागते तुम्हाला मग ते काय जेवण घेऊन कसं काय किती वाजता नऊ वाजता का मग परवा दिवशी बाबा ते तर झालं परवा दिवशी नऊ वाजता कॅटरसवाले वाले हजर होतील इथं मग ते सगळं व्यवस्था झालेली आहे पूर्ण त्यानं बुकिंग केलं ते बिलकुल थाली, थाली प्रमाणे काय पैसे जास्त देतील ते आणि आपलं इथं स्टॉल लावले आपले खाले कोण व्हा मग काय ते काही भाजी बनवा असं करा तसं करा काही माझून नाही ते पोले का मला मग असं असं ठीक आहे मग चला काही हरकत नाही मंडपची व्यवस्था करून देतो तुम्हाला मग उद्या संध्याकाळची पत्री होती म्हटलं लाईन पटला दिली ती घ्या म्हटलं वाचून ये जाक्रमायला पत्रिका कायची म्हटलं कशाचा कार्यक्रम सगळं माहित आहे बरं या देविदासनं सगळं सांगत नाही आता ते काय बा खराब गोष्ट आहे तर मग आता इतका लाडकेपणा वाढणार करायचा सांगून तुम्हाला जसं लेकरांना म्हणलं तसं बाप देऊन पहिले पाठीसाठी म्हटलं आठ आठ दिवस लढा लागेल तर तो भेटे आता जे म्हटलं ते जे म्हटलं ते आता हे पाटील किती सोन केलं सकाळी माहिती नाही तुम्हाला मग मला किराणा दुकान टाकायचं किराणा लडपड करत शेवटी बा थैली घेऊन निघाले होते हो मी 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 आणलं पाहिले मध्ये दिसले ते तर तर थांबले होते मग आता सासरेबा द्याल सल्ला मग शेवटी तनफन तनफन बा बा बापानं काही पैसे दिलं नाही शेवटी दिले सासऱ्यानं पंधरा लाख आता ते किराणा दुकान टाकून राहिले मी म्हणलं गेले बरं बा पुरत नाही राहिले ते सरपंचाच आहे म्हणलं दुसऱ्याचं काम नाही येते लय सहशिलता पाहिजे ऐकायलाच तयार नाही म्हणलं कर बा मग आपण काय त्याला आलो मी तिथून तर त्यानं पत्रिका दिली म्हणे बा उद्घाटन करा जाय म्हणे पत्रिका दिन देतात तेवढी उद्या मला चालली ती मला देतो बाले काय पत्रिका द्यायचं काय त्याच्यात मला आले काय म्हणलं बोलणं काय होईल नाही का चुकाडा म्हणा हात जोडा बा असं असं म्हणजे लाईन पाठल दुकान टाकून राहिले का टाकते टाकू द्या काय असते बा का म्हटलं जोपर्यंत सोयमुळे होत नाही मासे तोपर्यंत माणसानं किती काही सांगितलं तर ऐकत नसते पुढचा व्यक्ती शेवटी हाताने जिरली म्हणजे मग समजा बरं या मग उद्घाटन आले सरपंच ठीक आहे आता कसं आपलं आपण काम करून घ्या बा कागर लागते शेवटी तुम्ही आमची ते आमची चला येतो मग दादा कुकडी जाऊता का काय झालं काय कोण अनुजुनस राहिलो तो ते आता हिशुबाचा डॉक्टरनी आला इचाराला बसलो विचार करूं हं बरोबर आहे ओ लाइन पाटील दुकान टाकून राहिले त्याचा विचार करू राहिलं है ना पण आता हे सुसला आता काय करा टाकू टाकलं तर ते काय असते काळ असते काही दिवस आता आपण इतके दिवस चालला आता काही दिवस त्याची इच्छा झाली टाक त्याचा हिस्सा त्याला आपला हिस्सा आपल्याला आपण आपलं काम करत राहायचं ती त्याचं करत राही असं असते ना आपण कोणाला रोखू शकतो किंवा कोणाला रोखणंही बरोबर नाही ना प्रत्येकाला हे स्वातंत्र्य आहे आपण आपल्या पद्धतीने ज्या जे करा ते करा त्याचं काही विषय नाही आपण त्याचं टेन्शन नाही घेतलं पाहिजे दुसरंच चांगलं होऊन राहिलं मग आपण काय लोड घ्यायचं आपली झोप कायली हे खराब करायची आपण आपलं चालू ठेवायचं चार पैसे कमी येईन लागायचे पहिल्यापेक्षा अर्ध्या देईन याच्याबरोबर काय होणार नाही आले तरी काय बंदही केलं आपलं काय कुठं वळलं आहे दाय आता स्वच्छ कशा कंटाळा कंटाळा आणा कशाचा ना काय आता काय डा कायला टाकू दा आपण आता काय साठ कसं आणं टाकलं काय म्हण डाला काय आपण तिकडे चाललं झालं टाका हो ना आपण ते गावाचं सरपंच आहे नात्यानं कसं आहे आता कसं बी काही दिवस आहे तर आहे तेवढं करून घ्या रा, राशन दुकान आहे आपल्याकडे ती चालू नाही पुढे पाहू ना मग आपण काय वाटलं तर आपल्या मनानं दिलं सोडून चालले आपले तिकडे ते तर म्हणूनच राहिलं ना सोडून राहा दुकान 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 पण कुठे जाणं पण आपण त्याच्यात असले का माणसाला गमती काय आता सवय पळली पळडी जाऊ दे कर जेवण कर तू कर मी करतो चल

आता जास्त ठेवलं कुठं काय पाहिजे गुंपा मावशी सगळे गिरायक तिकडे पळणार आहेत म्हणलं उदार पादार सगळं जाणार आहे म्हणजे पर्यंत तिकडे काळजी करू नका मग सांगितलं नाही आता यायला दुकानावर ठेवून देण आता मी दुकानवर येऊन तू कोणत्या हायची आता ते तो तो आता उद्यापासून दुकानवर आता मला नाही करता

टेंशन मतलब मेरे फिर क्या जाता तो ना चौक में है ना अपना दुकान क्या क्या अंदर थोड़ी है, आंदोलो बस इतना ही हो गया क्या हो था था? तो लोडिंग का ट्रक है कितना माल है फिर ठीक है ठीक है, ठीक है। चलो चलो तो कर रहा है माल, आन माल, ले आन लाटे माल नहीं बापा कि पंद्रह अकड़ा हाँ ड्राइवर साहब यू अरे कशी ना चला उतरा लगते माल आप ला चलो आंधे आधे पूर्वी हाईक नाही तिथं लक्ष ठेवायला आहे ना बबनराव आहे आपलं त्याचं पोर गायचं तर उद्घाटनाची तयारी चालू आहे तिकडे काही टेन्शनचं काम नाही बस इकडचं समजा आता ओके झालं का झालं का इकडचं तिंका स्टॉल मांडले सगळं झालेलं आहे तिकडं उद्घाटन झालं झालं की जेवण म्हणून पाना पाना पूर्ण व्यवस्था झाली ना याच निर ढोंगता तर असा बाबा काय कर आले वाटते शिवलालजी अरे शिवलालजी इकडे आहे ना हे मांडलंय म्हणलं स्टॉल जरा थांबू द्या ना तिकडचं होऊ द्या ना पहिले हो ना हो ना बस तेच पासढ आला तुम्ही खरं मारती काय तुम्ही समजते का नाही काय करा काशा तुम्ही राजा आतापासून सुरू करून देऊ राहिले तिकडे अजून उद्घाटन व्हायचं बाकी राहिलं काही समजते का नाही तुम्हाला हे आता सध्या झाकून घ्या पूर्ण आणि हे पाहि मंडपान किती गर्मी होऊन राहिली हा म्हणलं हे मंडप काढून टाक मारती हो काम नाही आता पाणी नाही काही नाही हो ना तर काय काय वातावरण किती गर्मी होती माणसाले आता राहू द्या ना हाय आता टाकला टाकला अजून आता काळा आणि हे करा जाऊ द्या ना राहू द्या ना माणसाला गेले पाहिजे ना दोन खास गर्मीत माणसाला जेव्हा वाटत असते का किती अशी गर्माठून राहिली मग पाणी आहे का सध्या आलं तरी टाकू काढून घेते पटपट आणि हे झाकून घेतो खालचं नाही तर बस तसे बसले आपले गायडा करत पूर्ण हे झाकून घ्या पूर्ण सध्याशी गडबड करू नका तिकडं झाल्याशिवाय माया फोन आल्याशिवाय इकडे वाढणं गिणं अजिबात करायचं नाही तिकडचं झालं की पोया सुटते मग इकडे ना मी हा ना शिवाय करत करतो आता आम्हाला वाटलं बा तिकडचं लवकर पाच मिनिटं वाटत मग इकडे गडबड नाही झाली पाहिजे म्हणून तयारी केली बरोबर ठीक आहे ना झाकून ठेवतो हे सगळं बंद मारतो ते बंद मारा लवकर आणि पूर्ण ते मंडप काढून घे मारत लवकर हा बाहेर असं दोन तीन असे पोते किती टाका पायपूस आले म्हणजे कसं चालले आपले भरके पाय घेऊन अंद पूर्ण व्यवस्था झाली पाहिजे ते चला येतो मग तिथे पाणी गिनी खाण आल्या का याच्या येऊन राहिल्या म्हणजे रस्त्यात येऊन मिनिटात पोहोचतो म्हणजे तेच म्हणलं सगळी व्यवस्था झाली पाहिजे कोणाला कमी जास्त नाही पडलं पाहिजे या म्हणलं मग तिकडे उद्घाटन असते येऊन जा म्हणलं गुरुजी येतच तिथे या मग नाही करा तुम्ही करा मी थांबतो इकडेच पाहत इकडचं हो जा तुम्ही तिकडलं पाहा मी पाहतो इकडलं बरं झालं नाही का म्हणलं आपलं काम चुकलं बरं ठीक आहे मग राहत मग तुम्ही का येऊ नका का करून घेऊ नका इकडच सांभाळा बरोबर चला येतो आम्ही मग तिकडून पाठी चला मारती तेवढं ना पटपट फटाफट काशी ना हां येतो मी तिकडून गेलो तुम्ही ते मोठे पाटील म्हणजे तिकडे सांभाळत म्हणून मी हो तिकडे कसं आहे माणसाय कमी लक्ष ठेवा लागते ना कॅटरस हे ते सगळं आता पद्धतशी तिकडे चालू आहे इकडं झालं तिकडे जाणं आहे बरेचसे लोक तिकडे थांबेल अजून आजूबाजून बरं जाऊ दे मग आता ठीक आहे मग आता झालं उद्घाटन झालं ना मग काय राहिलं का अजून फोटो फोटो राहिला काय काढायचे बस बस दे बस झालं बस झालं तर आपल्या येथील प्रमुख पाहुणे आजच्या कार्यक्रमाचे सरपंच साहेब यांच्या हस्ते शंभू किराणा शॉपचे उद्घाटन झालेले आहे आणि याच्यानंतर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपला जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे त्यामुळे सर्वांनी घराकडे चालायचा आहे तर चला सरपंच साहेब चला म्हटलं मग जेवण वगैरे करून घेऊ सुरू करून देताय आहेत बरोबर काही हरकत नाही चला चला हो चला म्हणलं चला कंदीला भाऊजी वा पुढे वा

आम्ही तर कमल सरजी सगळं येते कसं जेवून राहिलो मी मग आम्ही त्याला पोईन भाजी तर जेवत असते का गुलाब जामून हे खा लागते तर बसले आपल्याला ते जरूरच आहे घरी काय काही समजत नाही बा जाऊ दे बा जा लवकर निघायचो आता भेटला भेटला पण डबल भेटू नका मला येते सगळं ते पुरं गुलाब जामून टोपलं घेता बसेल बस असं जर असतं माणूस मी हे बघा अंगी लागते करायचं भाकर असेल ना मी तर आता इथेच तास आहे म्हणजे घरी काय असं बा धन्य लागन बा तिच्या नवऱ्याचं गेला लवकर बरं केलं बरं आहे हो बरं केलं कर मुशीला मूठ म्हणलं इथून चल तिकडे चल बा